आता वळणार आहोत छत्तीस जिल्हे पन्नास बातम्यांकडे. छत्तीस जिल्हे पन्नास बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, मात्र त्याआधी महत्वाची बातमी गडचिरोलीमध्ये. पहाटेच्या सुमारास जवळपास 1.5 ते 2 तास चकमक झाल्याची माहिती मिळतीय. चकमकीमध्ये 4 नक्षल्यांना मारण्यात C60 कमांडोंना यश आलेलं आहे. सर्च ऑपरेशनमध्ये 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहेत. C60 कमांडोंकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. गजानन. नक्कीच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा कट होता आणि तो कट गडचिरोली पोलिसांनी उधळून लावलेला आहे. गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये पहाटेच्या सुमारास चकमक झाली, त्यामध्ये 4 नक्षलवादी ठार झालेले आहे, ज्यांच्यावर 36 लाखांचं इनाम होतं. आणि आता त्या परिसरामध्ये C60 जवान असो किंवा गडचिरोली पोलीस असो, यांच्याकडनं सर्च ऑपरेशन सुरू आहे की आणखी काही नक्षलवादी त्या ठिकाणी होते का. यापूर्वीही पोलिसांनी शक्यता वर्तवली होती की नक्षलवादी जे आहे ते घातपात करू शकतात, त्यामुळेच हे नक्षलवादी जे आहे ते आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तेलंगणाच्या सीमेवरून ते महाराष्ट्रात प्रवेश करत होते आणि अहेरी परिसरात हे पोलिसांकडनं एन्काउंटर करण्यात आलं. चकमक झाली, त्यामध्ये 4 नक्षलवादी ठार झालेले आहे, ज्यांच्याकडनं AK-47 आणि देशी बनावटीची पिस्तूल जी आहे ते आढळलेली आहे. आणि त्या परिसरात आणखी काही नक्षलवादी आहेत का याचं सर्च ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र पोलिसांकडनं अनेक कारवाया नक्षलवाद्यांच्या विरोधात होत आहे आणि आता लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव होतो, निवडणुका होत आहे, त्यात अडचण निर्माण करायची, हिंसक कारवाया करायचं, निवडणुकीला विरोध करायचा म्हणून नक्षलवादी कारवाया करत असतात, त्यामुळेच ही चकमक झालेली आहे आणि यातून 4 नक्षलवादी ठार झालेले आहेत. नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.